बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सरकार संवेदनशील नाही. शाळा कोणाची, ट्रस्टी कोण याची चौकशी झालेली नाही. सरकार केवळ सत्ताधारी असंविधानिक आमदार जपण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील पक्षाला चांगलं यश मिळेल. पक्षात काही अंतर्गत प्रश्न असतील तर दिल्ली मुंबईचे वरिष्ठ विश्वासात घेऊन निर्णय घेतील असं मत आमदार कदम यांनी व्यक्त केलंय. आमदार विश्वजीत कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती, पण या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे असा ढोल सत्ताधारी वाजवत असतात, पण राज्यातील महिला आणि मुलींवर अन्याय होताना दिसताना सुद्धा हे सरकार कुठेही दिसून येत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात, दमबाजी करण्याचे प्रकार देखील त्यांच्याकडून होत असतात. बदलापूरच्या ज्या शाळेत हे प्रकरण घडले ती शाळा कोणाची होती, या शाळेचे पदाधिकारी ट्रस्टी कोण आहेत, ही घटना घडली कशी आणि याबाबतचा तपास अजूनही झालेला नाही. त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, पण या घटनेची सखोल चौकशी व्हावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषीला फाशीची शिक्षा व्हावी असं मत आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, जळगावमधील 24 लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले, त्यानंतर लगेच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचं दाखवून दिलंय. ही सभा 8 दिवसांनी घेतली असती तरी चाललं असतं, पण त्यांनी तसं न करता तात्काळ ही सभा घेतली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना जनतेविषयी किती कळवळ आहे हे दिसून येतं अशी टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली. नाही, निश्चितपणे मला इतकं म्हणजे दुःख वाटतं की संवेदनशीलता ही जी माणसाच्या हृदयामध्ये असली पाहिजे ती कुठे आहे. जळगावमधले लोक आमचे या ठिकाणी काठमांडूमध्ये गेले होते, बसमध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. अशा जळगावमध्ये सभा घेण्याचं काही कारण नव्हतं. 4 दिवस पुढं ढकलले असती, 10 दिवस पुढं ढकलले असती, आज आपल्याला माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये जे काही एखादी दुःखद घटना घडली तर कमीत कमी 7 दिवस, जास्तीत जास्त 13 दिवसाचा एक शोककाळचा कालावधी असतो. पण तो सुद्धा कालावधी न उलटता तिथे तातडीने जाहीर सभा करते आणि राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा, हे किती फार लज्जास्पद आहे. सरकारला आणि सत्ताधारी पक्षांनी ज्यांनी ही सभा घेतली त्यांना लाज वाटली पाहिजे. नाही, मला काही काळजी वाटत नाही. महाराष्ट्रातल्या महिला ह्या माँ जिजाऊ, माँ सावित्रीबाई फुले आणि देवी अहिल्याबाई होळकरांच्या ह्या कन्या आहेत, त्यांच्या विचारांच्या कन्या आहेत, आणि त्यांना माहिती आपलं भलं केशात आहे. स्वार्थापोटी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर कोण आमिष दाखवत असेल तर अशा आमिषांना आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी बळी पडणार नाहीत. मला विश्वास आहे जे चांगलं आहे, जे हिताचं आहे, त्याच्या पाठीशी आमच्या माता भगिनी खंबीरपणे उभे राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.